प्रश्न एक खालील करणी, शुद्ध करणी रूपात लिहा एक चार गुणिले वर्गमुळात पाच उकल आता आपणास माहीत आहे की शुद्ध करणी ही के गुणिले ए एचे एनवे मूळ या स्वरूपात व्यक्त केली जाते जेथे के बरोबर एक आहे दिलेल्या संख्यांमध्ये के बरोबर चार आहे आता आपणास के बरोबर एक करण्यासाठी चार हा वर्गमूळ चिन्हात लिहायचा आहे चारचा वर्ग सोळा असल्याने म्हणून वर्गमुळात सोळा बरोबर चार आपण लिहू चार वर्गमुळात पाच बरोबर एक गुणिले वर्गमुळात सोळा गुणिले पाच बरोबर वर्गमुळात ऐंशी प्रश्न एक दोन चार छेद तीन गुणिले वर्गमुळात सहा उकल इथे परत के बरोबर चार छेद तीन आहे जो एक नाही याला एक करण्यासाठी चार छेद तीन बरोबर सोळा छेद नऊ हे वर्गमूळ चिन्हात लिहू म्हणून वर्गमुळात सोळा छेद नऊ बरोबर चार छेद तीन आणि उत्तर असे लिहा चार छेद तीन वर्गमुळात सहा बरोबर एक गुणिले वर्गमुळात सोळा गुणिले सहा छेद नऊ बरोबर वर्गमुळात सोळा गुणिले सहा छेद नऊ बरोबर वर्गमुळात बत्तीस छेद तीन प्रश्न एक तीन पाच गुणिले घनमुळात पाच उकल परत के हा एक करण्यासाठी आपणास पाच हा घनमूळ चिन्हात आणावा लागेल आता चा घात तीन बरोबर एकशे पंचवीस म्हणून एकशे पंचवीसचा घनमूळ बरोबर पाच म्हणून आपण पाच गुणिले घनमूळ पाच बरोबर घनमुळात एकशे पंचवीस गुणिले पाच असे लिहू बरोबर घनमूळ सहाशे पंचवीस आता आपण प्रश्न दोन सोडवू खालील करणी सोप्या मांडणी स्वरूपातील मिश्र कर्णी करून लिहा एक घनमुळात चाळीस उकल पहिली पायरी अशी आहे की चाळीसचे अवयव पाडू जिथे आपणास एकतरी अवयव हा घनमूळ परिमेय अवयव असला पाहिजे सोडवल्यास आपणास असे लक्षात येते की घनमुळात दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले पाच बरोबर घनमुळात आठ गुणिले पाच बरोबर घनमुळात दोन घन गुणिले पाच म्हणून आपण घनमूळ परिमेय अपरिमेय भागापासून वेगळा करू आणि संख्या ही मिश्र मिश्रकरणी स्वरूपात लिहू उत्तर आहे दोन गुणिले घनमुळात पाच प्रश्न दोन दोन पंधरा हजार सहाशे पंचवीसचा पाचवा मूळ उकल पंधरा हजार सहाशे पंचवीसचे अवयव असे पाडा तोपर्यंत पाडा जोपर्यंत आपणास परिमेय संख्येचा पाचवा मूळ मिळत नाही म्हणून पंधरा हजार सहाशे पंचवीसचे अवयव बरोबर पाच गुणिले पाच गुणिले पाच गुणिले पाच गुणिले पाच गुणिले पाच असे मिळतील याला आपण पुढील प्रमाणे लिहू पाचचा पाचवा घात गुणिले पाचचे पाचवे मूळ म्हणून उत्तर आहे पाच गुणिले पाच पाचवे मूळ म्हणून उत्तर आहे पाच गुणिले पाच पाचवे मूळ करणीची कोटी प्रश्न संच दोन बी प्रश्न क्रमांक चार आता आपण वर्ग करणीची कोटी याबाबत या चर्चा करू वर्गमुळात पन्नास वर्गमुळात एकतीसचा घात एक, एक छेद तीन घनमूळ नऊ वर्ग उकल तर मुलानो आपण करणी ही धन ए या परिमेय संख्येचे वे मूळ अशी व्यक्त करतो जिथे संख्या एन हा नैसर्गिक संख्येचा आहे संख्या एन याला करणीची कोटी म्हणतात म्हणून वर्गमुळात मध्ये एन बरोबर दोन म्हणून कोटी बरोबर दोन आहे आता आपण वर्गमुळात एकतीसचा एक छेद तीन घात घेऊ विद्यार्थ्यानो खरे तर आपण ज्याला एनवे मूळ असे म्हणतो त्याला एक छेद एन या अपूर्णांक घातांकी स्वरूपात दाखवू शकतो म्हणून ए चे एनवे मूळ बरोबर एचा एक छेद एन वा घात वर्गमुळात 31 एक छेद तीन वा घात वर्गमुळात एकतीसचा एक छेद एक तीन वा घात बरोबर मोठ्या कंसात एकतीस कंस पूर्णचा एक छेद दोन वा घात मोठा कंस पूर्ण एक छेद तीन घात आता आपण घातांकाचा नियम वापरून याला सोडवू म्हणजे कंसात चा एम वा घात कंस पूर्ण एन वा घात बरोबर चा एम गुणिले वा घात म्हणजे एकतीसचा एक छेद दोन गुणिले एक छेद तीन वा घात आणि जेव्हा आपण कर्णीच्या स्वरूपात एकतीसचा एक छेद सहावा घात हे व्यक्त करतो तेव्हा ते एकतीसचा सहावे मूळ होते इथे एन बरोबर सहा आहे म्हणून कोटी बरोबर सहा आता आपण नऊ वर्गचे घनमूळ घेऊ आपण ही संख्या सोडवल्यास आपणास मिळेल घनमूळात एक्क्याऐंशी एनची किंमत तीन आहे म्हणून कोटी तीन आहे प्रश्न क्रमांक पाच जोडीची तुलना करूया एक वर्गमुळात पाच आणि वर्गमुळात सहा उकल पहिल्या पायरीमध्ये आपण हे पाहू की दिलेल्या करणी जोडीची कोटी समान आहे की नाही म्हणजे एन समान आहे की नाही दुसरी पायरीमध्ये त्यांचे समान कोटीमध्ये रूपांतरित करा येथे कोटी दोन आहे तिसऱ्या पायरीमध्ये परिमेय संख्यांची किंमत पाहण्यासाठी आता सहा हा पाच पेक्षा मोठा आहे म्हणून वर्गमूळ सहा हा वर्गमूळ पाच पेक्षा मोठा आहे प्रश्न पाच दोन वर्गमुळात दोन घनमुळात पाच उकल आता आपण वर्गमुळात दोन जेथे एन बरोबर दोन आणि घनमूळ पाच जेथे एन बरोबर तीन यांची तुलना करू खालील पायऱ्यांचे पालन करू कोटी एन तपासा वर्गमुळात दोनची कोटी एन बरोबर दोन आहे आणि घनमूळाची कोटी एन बरोबर तीन आहे कोटी या समान नसल्याने आपण कर्णींचे समान कोटी असलेल्या करणीत रूपांतर करू आपणास हे करण्यासाठी दोन आणि तीनचा लसावी काढावा लागेल म्हणून तीन गुणिले एन जी आहे दोन गुणिले वर्गमुळात दोनचा घात तीन म्हणून दोन घनचे सहावे मूळ बरोबर आठचे सहावे मूळ आता आपण घनमूळ पाच घेऊ म्हणून दोन गुणिले एन जो तीन गुणिले वर्गमूळ पाचचा घात दोन आहे म्हणून आपण लिहू घनमूळ पाच बरोबर पाच वर्गचा सहावा मूळ बरोबर सा सहावा मूळ जर आपण कर्णिस्त संख्येची तुलना केली म्हणजेच चिन्हातील किंवा वर्गमूळ चिन्हाखालची किंमत तर दोन घन बरोबर आठ आणि पाच वर्ग बरोबर पंचवीस आहे पंचवीस हा आठ पेक्षा मोठा आहे म्हणून से सहावे मूळ हे आठच्या सहाव्या मूळापेक्षा मोठे आहे म्हणून घनमूळ पाच हा वर्गमूळ दोन पेक्षा मोठा आहे तीन घनमूळ दोन आणि तीनचे सहावे मूळ उकल कोटी, एन ची कोटी, एन एन तीन. तीन एन कोटी ची तुलना करा इथे कोटी एन समान नाही घनमूळ दोन मध्ये एन बरोबर तीन तीनचे सहावे मूळ मध्ये एन बरोबर सहा कोटीची तुलना करा समान कोटीत रूपांतर करण्यासाठी लसावी काढा तीन आणि सहाचा लसावी सहा आहे येथे घनमूळ दोन मध्ये एन बरोबर तीन आणि जर आपण त्याला दोनने गुणले तर आपणास मिळेल एन बरोबर सहा तीनचे सहावे मूळ मध्ये एन बरोबर सहा आपण त्याला एकने गुणू म्हणून घनमूळ दोन हे पुढील प्रमाणे लिहिले जाऊ शकते दोन वर्गचे सहावे मूळ आणि तीनचे सहावे मूळ बरोबर तीनचे सहावे मूळ आपण करणिस्त संख्येच्या किंमतींची तुलना करू दोन वर्ग बरोबर चार आता चार हा तीन पेक्षा मोठा आहे म्हणून चे सहावे मूळ हा तीनचे सहावे मूळ यापेक्षा मोठा आहे म्हणून घनमूळ दोन हा तीनचे सहावे मूळ यापेक्षा मोठा आहे प्रश्न क्रमांक सहा आता आपण दिलेल्या करणी या चढत्या क्रमाने मांडणी करूया एक घनमुळात दोन तीनचे सहावे मूळ चारचे नववे मूळ उकल करणीच्या कोटी N-ची तुलना करा कोटी वेगवेगळ्या आहेत त्या आहेत तीन सहा नऊ आता आपण तीन सहा आणि नऊ चा लसावी काढू जो आहे अठरा आता आपण करणीचे समान कोटीत रूपांतर करू म्हणून घनमूळ दोन हा दोनचा घात सहाचे अठरावे मूळ आहे तशाच प्रकारे तीनचे सहावे मूळ हे तीनचा घात तीनचे अठरावे मूळ आहे आणि चारचे नववे मूळ हे चार वर्गचा अठरावे मूळ आहे आता आपण करणीस्थ संख्यांची तुलना करू दोनचा घात सहा बरोबर दोनशे छप्पन्न तीन घन बरोबर सत्तावीस आणि चार वर्ग बरोबर सोळा सोळा हा सत्तावीस पेक्षा लहान आहे आणि सत्तावीस हा दोनशे छप्पन्न पेक्षा लहान आहे म्हणून घनमूळ दोन हा तीनच्या सहाव्या मुळापेक्षा लहान आहे जो घनमूळ चारपेक्षा लहान आहे आता आपण पुढे जाऊन वेगळ्या प्रकारची करणी पाहूया ज्याला कर्णी अनुबद्ध जोडी असे म्हणतात दोन संख्यांची बेरीज ज्यापैकी एक संख्या ही वर्गकर्णी असेल आणि दुसरी शून्येत्तर परिमेय संख्या किंवा वर्गकर्णी असेल याला आपण वर्गकर्णीची द्विपदी म्हणतो वर्गकर्णी द्विपदी ए अधिक वाय वर्गमुळात बी अशा स्वरूपात व्यक्त केली जाते जेथे ए ही परिमेय संख्या आहे जी शून्य नाही किंवा वर्ग करणी आहे वाय हा शून्येत्तर परिमेय संख्या आहे आणि वर्गमूळ बी ही वर्ग करणी आहे म्हणून वर्गमुळात दोन अधिक वर्गमुळात तीन किंवा सात अधिक वर्गमुळात तीन आणि ए वजा वर्गमुळात बी ही वर्गकरणीची द्विपदीची रूपे आहेत आता करणी अनुबद्ध जोडी म्हणजे काय जेव्हा आपल्याकडे वर्ग द्विपदी राशी असते जसे की वर्गमुळात दोन अधिक वर्गमुळात तीन आपणाकडे दुसरी वर्ग करणीची द्विपदी राशी आहे जी आहे वर्गमुळात दोन वजा वर्गमुळात तीन अशा राशी जसे की कंसात वर्गमुळात दोन अधिक वर्गमुळात तीन कंसपूर्ण आणि कंसात वर्गमुळात दोन वजा वर्गमुळात तीन कंसपूर्ण यांना कर्णी अनुबद्ध जोडी म्हणतात या दोन्ही राशींचा गुणाकार केल्यास आपणास परिमेय संख्या मिळेल आपण आता दोन्ही राशींचा गुणाकार करू गुणाकार करण्यासाठी आपण कंसात ए अधिक बी कंसपूर्ण गुणिले कंसात ए वजा बी कंसपूर्ण बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग हे अविकारक सूत्र वापरू बरोबर कंसात वर्गमुळात दोन कंसपूर्ण वर्ग वजा कंसात वर्गमुळात तीन कंसपूर्ण वर्ग बरोबर दोन वजा तीन बरोबर वजा एक वजा एक ही परिमेय संख्या आहे म्हणून वर्गमुळात दोन अधिक वर्गमुळात तीन आणि वर्गमुळात दोन वजा वर्गमुळात तीन या करणी अनुबद्ध जोडी आहे आता आपण खालील वर्गकरणी द्विपदीचे परिमेयीकरण करण्यासाठी या संकल्पनेचा वापर करू प्रश्न सात एक वर्गमुळात तीन वजा वर्गमुळात दोन उकल या राशीची करणी अनुबद्ध जोडी वर्गमुळात तीन अधिक वर्गमुळात दोन आहे आता आपण दोन्ही राशींचा गुणाकार करू कंसात वर्गमुळात तीन वजा वर्गमुळात दोन कंसपूर्ण गुणले कंसात वर्गमुळात तीन अधिक वर्गमुळात दोन कंसपूर्ण बरोबर कंसात वर्गमुळात तीन कंसाचा वर्ग वजा कंसात वर्गमुळात दोन कंसाचा वर्ग बरोबर तीन वजा दोन बरोबर एक म्हणून एक ही परिमेय संख्या आहे प्रश्न सात दोन चार गुणिले वर्गमुळात तीन अधिक वर्गमुळात सत्तावीस उकल आता याची करणी अनुबद्ध जोडी आहे चार गुणिले वर्गमुळात तीन वजा वर्गमुळात सत्तावीस आता आपण दोन्हीचा गुणाकार करू आणि उत्तर पाहू कंसात चार गुणिले वर्गमुळात तीन अधिक वर्गमुळात सत्तावीस कंसपूर्ण गुणिले कंसात चार गुणिले वर्गमुळात तीन वजा वर्गमुळात सत्तावीस कंसपूर्ण बरोबर कंसात चार गुणिले वर्गमुळात तीन कंसाचा वर्ग वजा कंसात वर्गमुळात सत्तावीस कंसाचा वर्ग बरोबर सोळा गुणिले तीन वजा सत्तावीस बरोबर अठ्ठेचाळीस वजा सत्तावीस बरोबर एकवीस आपणास उत्तर मिळेल एकवीस आता आपण खालील करणीचे लहानात लहान परिमेयकरण गुणक लिहिण्यास शिकूया प्रश्न आठ एक वर्गमुळात 32. उकल, करणीचे सोप्यात सोप्या पद्धतीत रूपांतर करा विद्यार्थ्यांनो आपण पहिल्यांदा बत्तीसचे अवयव सोळा आणि दोन असे पाडू आता वर्गमूळ बत्तीस बरोबर वर्गमुळात सोळा गुणिले वर्गमुळात दोन वर्गमुळात सोळा हा चार आहे जो परिमेय संख्या आहे म्हणून आपण वर्गमुळात बत्तीस हे चार गुणिले वर्गमुळात दोन असे व्यक्त करू शकतो चार वर्गमुळात दोन ही सोपी करणी आहे बरोबर वर्गमुळात बत्तीस आता वर्गमूळ दोनचे परिमेयकरण करण्यासाठी आपणास फक्त वर्गमुळात दोनचा विचार करावा लागेल वर्गमुळात दोनचे परिमेय संख्येमध्ये रूपांतर करण्यासाठी आपणास त्याला वर्गमूळात दोन ने गुणावे लागेल म्हणून सोप्यात सोपा परिमेयीकरण अवयव हा वर्गमूळ दोन आहे प्रश्न आठ दोन वर्गमुळात एक्स घन गुणिले वायचा पाचवा घात उकल एक्स घन गुणिले वायचा पाचवा घात बरोबर एक्स वर्ग गुणिले एक्स गुणिले वायचा घात चार गुणिले वाय दोन्ही बाजूंचा वर्गमूळ घेतल्यास आपणास मिळेल वर्गमुळात एक्स घन गुणिले वायचा पाचवा घात बरोबर वर्गमुळात एक्स वर्ग गुणिले एक्स गुणिले वायचा घात चार गुणिले वाय वर्गमुळात एक्स घन गुणिले वायचा पाचवा घात बरोबर एक्स गुणिले वाय वर्ग गुणिले वर्गमुळात एक्स गुणिले वाय आता आपण परिमेयीकरणासाठी एक्स गुणिले वायचा अपरिमेय भाग पाहू तर अवयव आहे वर्गमूळ एक्स वाय वर्गमुळात एक्स वाय गुणिले वर्गमुळात एक्स वाय बरोबर एक्स वाय आहे म्हणून वर्गमुळात एक्स घन गुणिले वायचा पाचवा घातचे परिमेयीकरण अवयव वर्गमुळात एक्स वाय आहे प्रश्न आठ तीन चार गुणिले तीन घनमूळ उकल जेथे एन हा दोन पेक्षा मोठा असतो त्या करणीसाठी आपण खालील पद्धती वापरू शकतो एनवे मूळ अपूर्णांक घातांकामध्ये रूपांतर करा म्हणून चार गुणिले तीन घनमूळ बरोबर चार गुणिले तीनचा एक छेद तीन घात बरोबर एक छेद तीन अधिक दोन छेद तीन बरोबर तीन छेद तीन बरोबर एक म्हणून आपणास परिमेय संख्या मिळवण्यासाठी चार गुणिले तीनचा एक छेद तीन ला तीन गुणिले दोन छेद तीन गुणाकार करावा लागेल म्हणून आपणास मिळेल बरोबर चार गुणिले तीन येथे घातांकाचा नियम चा एम वा घात गुणिले एचा एन वा घात बरोबर चा एम अधिक एन वा घात येथे ए हा तीन आहे एम बरोबर एक छेद तीन एन बरोबर दोन छेद तीन म्हणून परिमेयीकरण अवयव तीन चा दोन छेद तीन घात आहे आता आपण तीनचा दोन छेद तीन घात याला रूपात तीन वर्गचा घनमूळ बरोबर नऊ घनमूळ असे रूपांतरित करू प्रश्न आठ चार ए वर्ग गुणिले बी घन गुणिले चा घात चारचे पाचवे मूळ याचे परिमेयीकरण अवयव काढा उकल या बाबीमध्ये कर्णीला आपण घातांक रूपात लिहू जसे ए चा दोन छेद पाचवा घात गुणिले चा तीन छेद पाचवा घात गुणिले चा चार छेद पाचवा घात ए साठी दोन छेद पाच अधिक तीन छेद पाच बरोबर एक बी साठी तीन छेद पाच अधिक दोन छेद पाच बरोबर एक सी साठी चार छेद पाच अधिक एक छेद पाच बरोबर एक असल्याने आपण गुणाकार करू ए चा तीन छेद पाचवा घात गुणिले बी चा दोन छेद पाचवा घात गुणिले सी चा एक छेद पाचवा घात म्हणून कंसात ए चा दोन छेद पाचवा घात गुणिले बीचा तीन छेद पाचवा घात गुणिले सी चा चार छेद पाचवा घात कंस पूर्ण गुणिले कंसात ए चा तीन छेद पाचवा घात गुणिले चा दोन छेद पाचवा घात गुणिले सी चा एक छेद पाचवा घात कंस पूर्ण आपणास मिळेल ए गुणिले बी गुणिले सी म्हणून आपण घातांकाच्या नियमाचा उपयोग करू ए चा कंसात दोन छेद पाच अधिक तीन छेद पाच कंस पूर्ण वा घात गुणिले चा कंसात तीन छेद पाच अधिक दोन छेद पाच कंस पूर्णवा घात गुणिले सीचा कंसात चार छेद पाच अधिक एक छेद पाच कंस पूर्णवा घात बरोबर चा पाच छेद पाचवा घात गुणिले चा पाच छेद पाचवा घात गुणिले चा पाच छेद पाचवा घात बरोबर ए गुणिले बी गुणिले सी तर परिमेयीकरण अवयव आहे ए चा तीन छेद पाचवा घात गुणिले बी चा दोन छेद पाचवा घात गुणिले सी चा एक छेद पाचवा घात बरोबर ए घन गुणिले बी वर्ग गुणिले सी चे पाचवे मूळ जो की करणीच्या स्वरूपात आहे आता आपण करणी असलेल्या राशी सोडवून पुढे जाऊ इथे विद्यार्थ्यानं लक्षात ठेवा की आपणास घातांकाचे सर्व नियम आणि करणीचे सर्व नियम वापरायचे आहेत काय वापरावे लागेल हे त्या प्रत्येक उदाहरणावर अवलंबून आहे काही उदाहरणे सोडवून आपण हे समजावून घेऊ अभ्यास दोन पूर्णांक पाच प्रश्न एक सरळ रूप द्या एक चोवीस से सहावे मूळ भागिले कंसात तीन घनमूळ गुणिले वर्गमूळात दोन उकल आपण पहिल्यांदा कर्णीमूळ एनची कर्णिस्थ संख्या तपासू कर्णिस्थ संख्या आहेत चोवीस तीन आणि दोन आणि एनच्या किमती आहेत सहा तीन आणि दोन म्हणून आपण कर्णी या समान घातांकामध्ये आणण्याचा प्रयत्न करू म्हणून आपण सहा तीन आणि दोनचा लसावी काढू आणि जसे आपण पूर्वी केले आहे तसेच सर्व कर्णींचे रूपांतर कोटी मध्ये करू म्हणून चोवीसचा घात एक छेद सहा हा तसाच ठेवू तीन घनमूळ बरोबर तीनचा एक छेद तीन गुणिले दोन छेद दोन घात बरोबर तीनचा घात दोन छेद सहा बरोबर तीन वर्गचे सहावे मूळ वर्गमूळ दोन बरोबर दोनचा एक छेद दोन गुणिले तीन छेद तीन घात बरोबर दोनचा तीन छेद सहावा घात बरोबर दोन घन सहावे मूळ आता आपण सर्व कर्णिस्त संख्या या एकाच सहा कर्णीचिन्ह यात लिहू म्हणून राशी होईल चोवीस भागिले तीन वर्ग गुणिले दोन घन सहावे मूळ म्हणून राशी होईल चोवीस भागिले नऊ गुणिले आठ चे सहावे मूळ म्हणून राशी होईल एक छेद तीनचे सहावे मूळ आता समान पदांचे निरसन केल्यास आपणास उत्तर मिळेल एक छेद तीनचे सहावे मूळ प्रश्न एक दोन वर्गमुळात एम वर्ग गुणिले एन वर्ग गुणिले एम वर्ग गुणिले एन वर्गचे सहावे मूळ गुणिले एम वर्ग गुणिले एन वर्गचे घनमूळ उकल आपण कर्णिस्थ संख्या आणि कर्णीमूळ एन तपासू येथे कर्णिस्थ संख्या एम वर्ग एन वर्ग आहे परंतु ची किंमत दोन सहा आणि तीन आहे कर्णीस्त संख्या समान असल्याने आपण कर्णी मुळाचे अपूर्णांक घातांक रूपात रूपांतर करू आणि नंतर घातांकाचा नियम वापरू म्हणून आपण राशी सोडवू बरोबर कंसात एम वर्ग गुणिले एन वर्ग कंस पूर्ण चा एक छेद दोन वा घात गुणिले कंसात एम वर्ग गुणिले एन वर्ग कंस पूर्णचा एक छेद सहावा घात गुणिले कंसात एम वर्ग गुणिले एन वर्ग कंसपूर्णचा एक छेद तीन वा घात बरोबर कंसात एम वर्ग गुणिले एन वर्ग कंसपूर्णचा एक छेद दोन अधिक एक छेद सहा अधिक एक छेद तीन वा घात आता आपण लसावी काढून अपूर्णांक का घातांकाचे गणित पुढे सोडू आपणास मिळेल कंसात एम वर्ग गुणिले एन वर्ग कंस पूर्णचा सहा छेद सहावा घात बरोबर एक घात म्हणून उत्तर आहे एम वर्ग गुणिले एन वर्ग प्रश्न संच दोन बी प्रश्न नऊ एक वर्गमुळात तीन अधिक एक छेद वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात तीन अधिक एक छेद वर्गमुळात तीन उकल कंसात वर्गमूळात तीन अधिक एक छेद वर्गमुळात तीन कंसपूर्ण गुणिले कंसात वर्गमूळात तीन अधिक एक छेद वर्गमुळात तीन कंसपूर्ण बरोबर वर्गमूळात तीन गुणिले कंसात वर्गमूळात तीन अधिक एक छेद वर्गमुळात तीन कंसपूर्ण अधिक एक छेद वर्गमुळात तीन गुणिले कंसात वर्गमुळात तीन अधिक एक छेद वर्गमुळात तीन कंस पूर्ण बरोबर वर्गमुळात तीन गुणिले तीन अधिक वर्गमुळात तीन छेद वर्गमुळात तीन अधिक वर्गमुळात तीन छेद वर्गमुळात तीन अधिक एक छेद वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात तीन म्हणून राशी होईल तीन अधिक एक अधिक एक अधिक एक छेद तीन बरोबर पाच अधिक एक छे तीन बरोबर सोळा छे तीन प्रश्न क्रमांक नऊ दोन कंसात सहाचे चौथे मूळ वजा पाच चे चौथे मूळ कंसपूर्ण गुणिले कंसात सहाचे चौथे मूळ अधिक पाच चे चौथे मूळ कंसपूर्ण गुणिले कंसात वर्गमूळ सहा अधिक वर्गमूळ पाच कंस पूर्ण उकल आपण हे गणित कंसात ए अधिक बी कंस पूर्ण गुणिले कंसात ए वजा बी कंस पूर्ण बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग हे सूत्र वापरून सोडवू पहिल्या दोन कंसांसाठी आपण हे सूत्र वापरू कंसात सहा से चौथे मूळ वजा पाचचे चौथे मूळ कंस पूर्ण गुणिले कंसात सहाचे चौथे मूळ अधिक पाचचे चौथे मूळ कंसपूर्ण बरोबर सहा वर्गचे चौथे मूळ वजा पाच वर्गचे चौथे मूळ येथे ए बरोबर सहाचे चौथे मूळ आणि बी बरोबर पाचचे चौथे मूळ आता आपण करणीचे घातांक रूपात रूपांतर करू म्हणून सहा वर्गचे चौथे मूळ वजा पाच वर्गचे चौथे मूळ हे होईल सहाचा दोन छेद चार घात वजा पाचचा दोन छेद चार घात बरोबर सहाचा एक छेद दोन घात वजा पाचचा एक छेद दोन घात बरोबर वर्गमूळ सहा वजा वर्गमूळ पाच आता आपण या उत्तराला वर्गमूळात सहा अधिक वर्गमूळात पाचने गुणून पुढे सोडू सहा वर्गचे वर्गमूळ वजा पाच वर्गचे वर्गमूळ बरोबर सहा वजा पाच अंतिम उत्तर एक आहे प्रश्न क्रमांक दहा एक पाच गुणिले वर्गमूळात तीन अधिक दोन गुणिले वर्गमूळात सत्तावीस अधिक एक छेद वर्गमूळात तीन उकल पहिल्यांदा आपण कर्णीच्या छेद एक छेद वर्गमुळात तीनचे किंमत न बदलता परिमेयीकरण करू आता आपण वर्गमूळ तीनने अंशाला आणि छेदाला गुणू आणि आपणास मिळेल वर्गमुळात तीन छेद कंसात वर्गमुळात तीन कंसपूर्ण वर्ग बरोबर वर्गमुळात तीन छेद तीन म्हणून आपली मूळ राशी होईल पाच गुणिले वर्गमुळात तीन अधिक दोन गुणिले वर्गमुळात सत्तावीस अधिक वर्गमुळात तीन छेद तीन आता आपण लसावी काढू जी तीन आहे आणि पुढे सोडवू म्हणून राशी होईल पंधरा गुणिले वर्गमुळात तीन अधिक सहा गुणिले वर्गमुळात सत्तावीस अधिक वर्गमुळात तीन भागिले तीन आता आपण करणिस्त संख्येचे अवयव पाडू सहा गुणिले वर्गमूळ सत्तावीस होईल सहा गुणिले वर्गमुळात नऊ गुणिले तीन आपणास मिळेल बरोबर पंधरा गुणिले वर्गमुळात तीन अधिक सहा गुणिले वर्गमुळात नऊ गुणिले तीन अधिक वर्गमुळात तीन भागिले तीन बरोबर पंधरा गुणिले वर्गमुळात तीन अधिक सहा गुणिले वर्गमुळात तीन वर्ग गुणिले तीन अधिक वर्गमुळात तीन भागिले तीन बरोबर वर्गमुळात गुणिले कंसात पंधरा अधिक सहा गुणिले वर्गमुळात तीन वर्ग अधिक एक कंस पूर्ण भागिले तीन बरोबर वर्गमुळात तीन गुणिले कंसात पंधरा अधिक सहा गुणिले तीन अधिक एक कंस पूर्ण भागिले तीन बरोबर वर्गमुळात तीन गुणिले कंसात पंधरा अधिक अठरा अधिक एक कंस पूर्ण भागिले तीन बरोबर वर्गमुळात तीन गुणिले चौतीस भागिले तीन दोन कंसात एक्स वजा वाय कंस पूर्ण घन वजा वर्गमुळात एक्स घन अधिक एक्स वर्ग वाय वजा मुळात एक्स वाय वर्ग अधिक वाय घन उकल कर्णी या समान कोटीत म्हणजे एन बरोबर दोन असल्याने आपण करणीस्थ संख्येचे अवयव पाडू वर्गमुळात कंसात एक्स अधिक वाय कंसपूर्ण घन बरोबर वर्गमुळात कंसात एक्स अधिक वाय कंसपूर्ण वर्ग गुणिले कंसात एक्स अधिक वाय कंसपूर्ण एक्स वाय वर्ग अधिक वाय घन बरोबर मुळात वर् वाय वर्ग गुणिले कंसात एक्स अधिक वाय कंसपूर्ण म्हणून आपणास मिळेल वर्ग वर्ग मुळात कंसात एक्स अधिक वाय कंसपूर्ण वर्ग गुणिले कंसात एक्स अधिक वाय कंसपूर्ण वजा वर्गमुळात एक्स वर्ग गुणिले कंसात एक्स अधिक वाय कंसपूर्ण वजा वर्गमुळात वाय गुणिले कंसात एक्स अधिक वायस वर्गमुळात एक्स अधिक वाय हा सामायिक अवयव आपणास मिळेल म्हणून आपण वर्गमुळात कंसात एक्स अधिक वाय कंसपूर्ण हा सामायिक अवयव असल्याने कंसाच्या बाहेर घेऊ आणि वर्गमुळात एक्स अधिक वाय गुणिले कंसात वर्गमुळात एक्स अधिक वाय वर्ग कंसपूर्ण वजा वर्गमुळात एक्स वर्ग वजा वर्गमुळात वाय वर्ग असे लिहू आपण पुढे सोडू आणि लिहू वर्गमुळात कंसात एक्स अधिक वाय कंसपूर्ण वर्ग बरोबर एक्स अधिक वाय वर्गमुळात एक्स वर्ग बरोबर एक्स वर्ग आणि वर्गमूळ वाय वर्ग बरोबर वाय वर्ग आपणास मिळेल वर्गमूळात एक्स अधिक वाय गुणिले कंसात एक्स अधिक वाय वजा एक्स वजा वाय कंस पूर्ण बेरीज केल्यास आपणास मिळेल वर्गमूळात एक्स अधिक वाय गुणिले शून्य म्हणून उत्तर आहे शून्य अंतिम उत्तर आहे शून्य प्रश्न अकरा एक वर्गमुळात सात वजा वर्गमुळात पाच भागिले वर्गमुळात सात अधिक वर्गमुळात पाच उकल आपण अनुबद्ध द्विपदीची संकल्पना वापरून कर्णीच्या छेदाचे परिमेयीकरण करू निश्चितच आपल्या लक्षात करणी अनुबद्ध जोडी असेल म्हणजे कंसात वर्गमुळात ए अधिक वर्गमुळात बी कंसपूर्ण आणि कंसात वर्गमुळात ए वजा वर्गमुळात बी कंसपूर्ण यांचा गुणाकार केल्यास आपणास परिमेय संख्या मिळते hmm. कंसात वर्गमुळात ए अधिक वर्गमुळात बी कंसपूर्ण गुणिले कंसात वर्गमुळात ए वजा वर्गमुळात बी कंसपूर्ण बरोबर कंसात वर्गमूळ ए कंसाचा वर्ग वजा कंसात वर्गमूळ बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा बी म्हणून वर्गमुळात सात वजा वर्गमुळात पाच ने आपण छेदाचा परिमेयकरण करू कंसात वर्गमुळात सात वजा वर्गमुळात पाच कंसपूर्ण भागिले कंसात वर्गमुळात सात अधिक वर्गमुळात पाच कंसपूर्ण गुणिले कंसात वर्गमुळात सात वजा वर्गमुळात पाच कंस पूर्ण भागिले कंसात वर्गमुळात सात वजा वर्गमुळात पाच कंस पूर्ण बरोबर कंसात वर्गमुळात सात वजा वर्गमुळात पाच कंस पूर्ण वर्ग भागिले कंसात वर्गमुळात कंसात सात कंसपूर्ण वर्ग।, वर्ग वजा कंसात वर्गमुळात पाच कंसाचा वर्ग बरोबर कंसात वर्गमूळ सात कंसपूर्ण वर्ग वजा दोन गुणिले कंसात वर्गमूळ सात कंसपूर्ण गुणिले कंसात वर्गमूळ पाच कंसपूर्ण अधिक कंसात वर्गमूळात पाच कंसपूर्ण वर्ग भागिले सात वजा पाच बरोबर सात वजा दोन गुणिले वर्गमूळात पस्तीस अधिक पाच भागिले दोन बरोबर बारा वजा दोन गुणिले वर्गमूळ पस्तीस भागिले दोन बरोबर दोन गुणिले कंसात सहा वजा वर्गमूळ पस्तीस कंस पूर्ण भागिले दोन बरोबर सहा वजा वर्गमूळ पस्तीस दोन एक्स अधिक नऊ भागिले वर्गमूळात एक्स अधिक नऊ निश्चितच आपणास छेदाचे परिमेयीकरण करावे लागेल येथे करणी अनुबद्ध द्विपदी नाही म्हणून अंशास आणि छेदास वर्गमुळात एक्स अधिक नऊने ने गुणावे लागेल उकल कंसात एक्स अधिक नऊ कंस पूर्ण गुणिले वर्गमुळात कंसात एक्स अधिक नऊ कंस पूर्ण भागिले वर्गमुळात कंसात एक्स अधिक नऊ कंस पूर्ण गुणिले वर्गमुळात कंसात एक्स अधिक नऊ कंस पूर्ण बरोबर कंसात एक्स अधिक नऊ कंस पूर्ण गुणिले वर्गमुळात कंसात एक्स अधिक नऊ कंस पूर्ण भागिले वर्गमुळात कंसात एक्स अधिक नऊ कंस पूर्ण वर्ग बरोबर कंसात एक्स अधिक नऊ कंस पूर्ण गुणिले वर्गमुळात कंसात एक्स अधिक नऊ कंस पूर्ण भागिले कंसात एक्स अधिक नऊ कंस पूर्ण बरोबर वर्गमुळात एक्स अधिक नऊ एक्स अधिक नऊ हे वर्गमुळात एक्स अधिक वर्गमुळात नऊशी मिळते जुळते नाही म्हणून आपणाकडे वर्गमुळात एक्स अधिक नऊला ला करणी अनुबद्ध जोडी मिळत नाही प्रश्न क्रमांक बारा एक दोन अधिक वर्गमुळात तीन भागिले दोन या संख्येचे वर्गमूळ काढा उकल विद्यार्थ्यानो आपणास हे लक्षात येईल की आपण दोन ए बीला दोन गुणिले वर्गमुळात ए वर्ग गुणिले वर्गमुळात बी वर्ग असे लिहू शकतो दिलेल्या गणितामध्ये वर्गमुळात तीन हा दोन गुणिले करणीच्या स्वरूपात व्यक्त करू शकत नाही म्हणून आपण अंशात आणि छेदात दोनने गुणाकार करू कारण आपण परत राशी किंमत तशीच ठेवायची आहे बरोबर दोन अधिक वर्गमुळात तीन भागिले दोन गुणिले दोन छेद दोन बरोबर दोन गुणिले कंसात दोन अधिक वर्गमुळात तीन कंस पूर्ण भागिले दोन वर्ग बरोबर चार अधिक दोन वर्गमुळात तीन भागिले दोन वर्ग आता विद्यार्थ्यांनो दोन गुणिले वर्गमूळ तीन हा दोन गुणिले वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात एक असा लिहू शकतो चार बरोबर कंसात वर्गमुळात तीन कंसपूर्ण वर्ग अधिक कंसात वर्गमुळात एक कंसपूर्ण वर्ग म्हणून आपणास मिळेल दोन अधिक वर्गमूळ तीन भागिले दोन बरोबर कंसात वर्गमूळ तीन कंसपूर्ण वर्ग अधिक दोन गुणिले कंसात वर्गमुळात तीन कंसपूर्ण गुणिले कंसात वर्गमुळात एक कंसपूर्ण अधिक कंसात वर्गमुळात एक कंसपूर्ण वर्ग भागिले दोन वर्ग बरोबर कंसात वर्गमुळात तीन अधिक वर्गमुळात एक कंसपूर्ण वर्ग भागिले दोन वर्ग म्हणून मिळालेल्या राशीचे अंश सोडवल्यास आपणास मिळेल बरोबर कंसात वर्गमुळात तीन अधिक एक कंसपूर्ण वर्ग भागिले दोन वर्ग बरोबर कंसात वर्गमुळात तीन अधिक वर्गमुळात एक कंसपूर्ण वर्ग बरोबर कंसात वर्गमुळात तीन कंसाचा वर्ग अधिक दोन गुणिले कंसात तीन कंसपूर्ण गुणिले कंसात वर्गमुळात एक कंसपूर्ण अधिक कंसात वर्गमुळात एक कंसाचा वर्ग ए बरोबर वर्गमुळात तीन बी बरोबर वर्गमुळात एक पुढे आपणास राशीचे वर्गमूळ काढायचे आहे म्हणजे दोन अधिक वर्गमुळात तीन छेद दोन बरोबर कंसात वर्गमुळात तीन अधिक एक कंसपूर्ण वर्ग भागिले दोन वर्ग आता दोन्ही बाजूंचा वर्गमूळ घेतल्यास आपणास मिळेल म्हणून वर्गमुळात दोन अधिक वर्गमुळात तीन छेद दोन बरोबर कंसात वर्गमुळात तीन अधिक एक कंस पूर्ण वर्ग छेद दोन वर्ग बरोबर कंसात वर्गमुळात तीन अधिक एक कंस पूर्ण भागिले दोन प्रश्न क्रमांक तेरा पाच अधिक दोन गुणिले वर्गमुळात तीन भागिले सात अधिक चार गुणिले वर्गमुळात तीन बरोबर ए अधिक बी वर्गमुळात तीन आणि ए आणि बी च्या किमती काढा उकल इथे समीकरणाच्या दोन बाजू आहेत डावी बाजू आणि उजवी बाजू उजवी बाजू ही ए अधिक बी गुणिले वर्गमूळ तीनच्या स्वरूपात आहे डावी बाजू सोडवून आपण हे करू छेदाचे परिमेयकरण याचा उपयोग करून आपण डावी बाजू सोडू। येथे आपण सात अधिक चार गुणिले वर्गमुळा तीन या करणी अनुबद्धचा उपयोग करून छेदाचा परिमेयीकरण करू चला आपण सुरुवात करू डावी बाजू बरोबर पाच अधिक दोन गुणिले वर्गमुळा तीन भागिले सात अधिक चार वर्गमुळा तीन बरोबर कंसात पाच अधिक दोन गुणिले वर्गमुळात तीन कंसपूर्ण गुणिले कंसात सात वजा चार वर्गमुळात तीन कंसपूर्ण भागिले कंसात सात अधिक चार गुणिले वर्गमुळात तीन कंसपूर्ण गुणिले कंसात सात वजा चार गुणिले वर्गमुळात तीन कंसपूर्ण बरोबर पाच गुणिले कंसात सात वजा चार गुणिले वर्गमुळात तीन कंस पूर्ण अधिक दोन गुणिले वर्गमुळात तीन गुणिले कंसात सात वजा चार गुणिले वर्गमूळ तीन कंस पूर्ण भागिले सात वर्ग वजा कंसात चार गुणिले वर्गमुळात तीन कंसाचा वर्ग कंस सोडवल्यास आपणास मिळेल पस्तीस अधिक वीस गुणिले वर्गमुळात तीन अधिक चौदा गुणिले वर्गमुळात तीन वजा चोवीस भागिले एकोणपन्नास वजा अठ्ठेचाळीस बरोबर अकरा अधिक चौतीस गुणिले वर्गमुळा तीन भागिले एक म्हणून डावी बाजू बरोबर अकरा अधिक चौतीस गुणिले वर्गमुळा तीन आता आपणास आपली डावी बाजू ही उजव्या बाजूच्या स्वरूपात व्यक्त करायची आहे जर आपण डावी बाजू आणि उजवी बाजू यांची तुलना केली आणि परिमेय व अपरिमेय संख्यांचे निरीक्षण केल्यास आपल्या लक्षात येईल की ए बरोबर अकरा आणि बी बरोबर चौतीस प्रश्न क्रमांक चौदा दाखवा की वर्गमुळात एकोणीस वजा सहा वर्गमुळात दहा बरोबर वर्गमुळात दहा वजा तीन उकल एकोणीस वजा सहा वर्गमुळात दहा हा A ए वर्ग अधिक बी वर्ग वजा दोन ए बीच्या स्वरूपात व्यक्त करा सहा वर्गमुळात दहा हा दोन गुणिले तीन गुणिले वर्गमुळात दहा या स्वरूपात व्यक्त करता येतो बरोबर दोन गुणिले मुळात नऊ गुणिले दहा आता ए बरोबर वर्गमुळात दहा आणि बी बरोबर वर्ग मुळात नऊ म्हणून एकोणीस वजा सहा वर्गमुळात दहा बरोबर दहा अधिक नऊ वजा दोन गुणिले वर्गमुळात नऊ गुणिले दहा बरोबर वर्गमुळात दहा वर्ग अधिक वर्गमुळात नऊ वर्ग वजा दोन गुणिले वर्गमुळात दहा गुणिले नऊ बरोबर कंसात वर्गमुळात दहा वजा वर्गमुळात नऊ कंसपूर्ण वर्ग बरोबर कंसात वर्गमुळात दहा वजा तीन कंसपूर्ण वर्ग म्हणून आपणास मिळेल वर्गमुळात एकोणीस वजा सहा वर्गमुळात दहा बरोबर वर्गमुळात कंसात वर्गमुळात दहा वजा तीन कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात दहा वजा तीन म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू प्रश्न क्रमांक पंधरा दाखवा वर्गमुळात ए वर्ग वजा बी वर्ग अधिक ए छेद वर्गमुळात ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक बी भागिले कंसात वर्गमुळात ए वर्ग अधिक बी वर्ग वजा बी कंस पूर्ण छेद ए वजा वर्गमुळात ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर बी वर्ग छेद ए वर्ग उकल आपण आता समीकरणाची डावी बाजू घेऊ आणि सोडवू पहिल्यांदा भागाकाराचे गुणाकारात रूपांतर करू म्हणून ए वजा वर्गमुळात ए वर्ग वजा बी वर्ग हा अंशात जाईल आणि वर्गमुळात ए वर्ग अधिक बी वर्ग वजा बी हा छेदात येईल बरोबर कंसात वर्गमुळात ए वर्ग वजा बी वर्ग, वर्ग, वर्ग अधिक ए कंसपूर्ण गुणिले कंसात ए वजा वर्गमुळात ए वर्ग वजा बी वर्ग कौसपूर्ण भागिले कंसात वर्गमुळात ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक बी कौसपूर्ण गुणिले कंसात वर्गमुळात ए वर्ग अधिक बी वर्ग वजा बी कौसपूर्ण आपण जेव्हा राशीकडे पाहतो तेव्हा आपणास लक्षात येते की अंश आणि छेद हे एक्स वर्ग वजा वाय वर्गच्या स्वरूपात व्यक्त केले जाऊ शकतात आपण आता पहिल्यांदा अंश सोडवू कंसात ए अधिक वर्गमुळात ए वर्ग वजा बी वर्ग कंसपूर्ण गुणिले कंसात ए वजा वर्गमुळात ए वर्ग वजा बी वर्ग कौसपूर्ण बरोबर ए वर्ग वजा वर्गमुळात कंसात ए वर्ग वजा बी वर्ग कंस पूर्ण वर्ग बरोबर A वर्ग ए वर्ग वजा कंसात ए वर्ग वजा बी वर्ग कंस पूर्ण बरोबर ए वर्ग वजा ए अधिक वर्ग ए अधिक बी वर्ग बरोबर बी वर्ग आता आपण छेद सोडवू कंसात मुळात ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक बी कंस पूर्ण गुणिले कंसात मुळात ए वर्ग अधिक बी वर्ग वजा बी कंसपूर्ण बरोबर कंसात वर्गमुळात ए वर्ग अधिक बी वर्ग कंसपूर्ण वर्ग वजा बी कंसाचा वर्ग बरोबर कंसात ए वर्ग अधिक बी वर्ग कंसपूर्ण वजा कंसात बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए वर्ग म्हणून वर्गमुळात ए वर्ग वजा, वजा, वजा बी वर्ग अधिक ए छेद वर्गमुळात ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक बर, बी गुणिले ए वजा वर्गमुळात ए वर्ग वजा बी वर्ग छेद वर्गमुळात ए वर्ग अधिक बी वर्ग वजा बी बरोबर बी वर्ग छेद ए वर्ग